नमस्कार मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तीन मे दोन हजार बावीस रोजी अक्षय तृतीया हा सण आलेला आहे तर चला जाणून घेऊया अक्षय तृतीया या दिवशी करावी याची पूजाविधी शुभ मुहूर्त आणि या दिवसाचे विशेष महत्व तसेच पन्नास वर्षांनी जुळून आलेला दुर्मिळ योग देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर आपणा सर्वांनाच माहिती आहे हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला खूपच महत्त्व आहे या दिवसाला शुभ तिथी मानले जाते अक्षय तृतीया हा विवाह ग्रहप्रवेश यासह कोणतेही नवीन आणि शुभ काम करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो म्हणजेच या दिवशी शुभ कार्य करता येते हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते यावर्षी अक्षय तृतीया तीन मे दोन हजार बावीस रोजी साजरी होणार आहे शुभ मुहूर्त कधी आहे जाणून घेऊया तर अक्षय तृतीया तिथी ती मंगळवार तीन मे दोन हजार बावीस रोजी मंगळवारी सकाळी पाच वाजून एकोणावीस मिनिटांपासून सुरू होईल आणि चार मे रोजी सकाळी सात वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत राहील या दिवशी रोहिणी नक्षत्र राहील रोहिणी नक्षत्र चार मे रोजी सकाळी बारा वाजून चौतीस ते ते तीन वाजून अठरापर्यंत राहील अत्यंत चांगली तिथी यावर्षी आलेली आहे असे मानले जाते की भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म अक्षय तृतीयेला झाला होता याच दिवशी परशुराम जयंतीही साजरी केली जाते भगीरथचा कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन माता गंगा पृथ्वीवर आली असेही सांगितले जाते मान्यतेनुसार या दिवशी माता अन्नपूर्णेचा जन्म झाला होता या दिवशी विधीनुसार स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा केली जाते असे म्हणतात की महाभारताच्या काळात भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यां च्या वनवासात अक्षय पत्र दिले होते असे म्हटले जाते की अक्षयपत्र कधीही रिकामी नसते आणि नेहमी अन्नाने भरलेले असते अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे या दिवशी सोनं खरेदी केल्याने समृद्धी येते या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते अक्षय तृतीया ही एक शुभ तारीख आहे ज्या दिवशी कोणत्याही शुभ कार्यासाठी तसेच नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी पंचांग पाहण्यासाठी शुभ मुहूर्त काढण्याची गरज नसते तर या दिवशी आवर्जून सोने चांदी आवश्यक खरेदी करावी तसेच इतरही दान धर्म आणि पुण्याची कामे अवश्य करावी